धर्मवीरगड आपण पाहून आल्यानंतर त्याच्याच पाठीमागच्या साईडला एक 5 मिनिटांनी आपण गाडीच्या रस्त्याने कच्च्या रस्त्याने आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर पाहायला मिळतं. चला तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये सफर करूयात. प्रवेशद्वारातून आपण मंदिरात आत प्रवेश करतो. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण मंदिराला ही दगडी तटबंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी समोर दीपस्तंभ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता आपण पाहूयात भवानी मातेचं मंदिर. आता आपण पाहूया या ठिकाणी आपल्याला ही भवानी माता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण दर्शन घेऊया मातेचं. मंदिराचा कळस आपल्याला पाहायला मिळत आहे. वरती आपण भगवा ध्वज आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बाजूला आपल्याला जो पाहायला मिळतो आहे ते लाकूड बघा. अजूनही त्या काळचं जवळजवळ 450 वर्षापूर्वी महाराजांना या ठिकाणी भवानी मातेने तरवार दिली असं येथील स्थानिक लोक सांगतात. तर ते मंदिर आपण हे भवानी मातेचं मंदिर ज्या ठिकाणी महाराजांना प्रत्यक्ष भवानी मातेने जी तरवार दिली ती या मंदिरात दिलेली असं येथील स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. तर आपण या मंदिराची आता पूर्ण पाहणी करत आहोत. मी तुम्हाला आता हे शिखराचं दर्शन घडवून आणत आहे. हे शिखर कशा पद्धतीचं आहे भवानी माते मंदिराचा आणि हे वर्ण ही तटबंदी जी असते ती आपल्याला पूर्ण या सगळ्या तटबंदीवरनी आपल्याला हा संपूर्ण परिसर निहारता येतो. हे पहा मंदिराची सगळी तटबंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण बांधकामाचं अजूनही आहे. या ठिकाणी सुद्धा कली शत्रूला पाहण्यासाठी इथून बंदुकीचा मारा करण्यासाठी ही जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही भीमा नदी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी संपूर्ण पात्र हे भीमा नदीचं पात्र हे भीमा नदी आणि ते समोर आपण जे गेलेलो आहे तो धर्मवीरगड. त्याच्या बाजूचं सगळं पाहून आता आपण या ठिकाणी आलो. दुचाकीने आलो आणि या ठिकाणी आपण आपले वाहन पार्क करून आतमध्ये मंदिरातला संपूर्ण परिसर पाहून आता आपण पुन्हा परतीच्या मार्गाला जाऊयात. तोफांचा मार्ग. मित्रांनो, धर्मेरू गडाची आपली सफर पूर्ण झालेली आहे. तसेच भवानी मातेचं सुद्धा या ठिकाणी आपण मंदिर पण पाहिलेलं आहे आणि आता परतीच्या मार्गाला लागत आहे मी. तर आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला आपण लाईक कमेंट करून मला सांगावे. मग जर माझा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करावा व आपल्या मित्रमंडळींनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगावा आणि बेल आयकॉन हे बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझा सर्वात प्रथम व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे बेल आयकॉन हे बटन क्लिक करायला विसरू नका. चला तर पुन्हा आता नवीन अशा एका भटकंतीसाठी पुन्हा भेटूयात आपण. जय शिवराय.